नमस्कार दोस्तों, मी मीना नॅचरल गार्डन चॅनलवरून बोलते आहे. दोस्तों, तुम्ही माझी ही व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर पहिलं लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे पुढील येणारी व्हिडिओ तुम्हालाही मिळेल. हे पहा, हे कणेरचं झाड आहे. इंग्लिशमध्ये याला ओलिएंडर या नावाने ओळखतात. बघा कशी सुंदर सुंदर फुलं फुलली आहेत, आहे ना. फुलांचा कलरही बघा कसा छान आहे, ही लाल आहे. अशाच प्रकारची ही गुलाबी कलरची बघा, ही कळी आली आहे त्याच्यावर, छोटंसंच रोप आहे ते. आणि ही आहे व्हाईट कलरची पांढरी. तर ही जी कणेर आहे ही आहे देशी. याची पानं थोडी त्या पानांपेक्षा पातळ असतात आणि ही जी पानं असतात ती हायब्रिड कणेरची थोडी जाड असतात. आणि देशी कणेरचे जे आपण ह्याला मराठीमध्ये करंटोप बोलतो, त्याचं फूल बघा वेगळंच असतं ना. हे असं सिंगल सिंगल फूल येतं आणि हे झुपकेदार ह्या प्रकारची फुलं येतात. आणि ह्या देशी कणेरमध्ये आपण करंटोप बोलतो, यामध्ये पिवळा, केशरी आणि पांढरा असे कलर आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये. आणि याला जे फळ येतं ते पहा अशा प्रकारचं असतं, हे बी त्याचं अशा प्रकारचं, हे बिट्टी बोलतो आपण. अशा प्रकारचं फळ हे देशीला असतं. आणि हायब्रिडचं फळ जे असतं ते आता आलेलं नाही आहे, परंतु त्यावर जे फळ येतं ते शेंग टाईप असतं. ह्या हायब्रिडवर फळ येतं ते शेंग टाईप असतं. आत्ता जे आपण करंटोप मराठीमध्ये बोलतो त्याला इंग्लिशमध्ये ओलिएंडर या नावानेच ओळखतात. आणि ही जी हायब्रिड झाडाची जी फुलं आहेत ही लवकर लवकर यायला सुरुवात होतात. ही अशा प्रकारची फुलं पहा पॉटमध्ये सुद्धा फुललेली दिसतात. हे पहा छोट्याशा पॉटमध्ये आहेत, हे पहा. देशी जी करंटोप असते ती आपल्याला रोडच्या आजूबाजूला अशा प्रकारची झाडं लावलेली दिसतात. आणि जे देशी जी झाडं असतात ती जमिनीतच चांगल्या प्रकारे होतात. ही अशी हायब्रिड कणेरची रोपं तुम्हाला कलम पद्धतीने केलेली हे तुम्हाला नर्सरीमध्ये मिळतील. हे मी कलम केलेलं आहे, गुटी कलम पद्धतीने कलम केलेलं आहे. हे कलम करून मला एक वर्ष झालेलं आहे. आणि त्यावर पहा किती छानपैकी ही फुलं जी आहेत ही पूर्ण वर्षभर अशा प्रकारची फुलं फुलत राहतात. पूर्ण वर्षभर फुल पूर्ण झाड भरलेलं असतं फुलांनी छानपैकी. पहा याच्या कळ्याही किती आलेल्या आहेत त्या, पहा छोट्या छोट्या कळ्या आल्या त्या पहा आहेत ना. असं झाड पूर्ण हे पहा इथे पण आलेले आहेत, कळ्याने भरलेलं असतं पूर्ण वर्षभर. आणि ही जी हायब्रिड झाडं आहेत ही पॉटमध्ये छान प्रकारे होतात, पहा आहेत ना पॉटमध्ये. पहा हे आहे पॉट, पॉटमध्ये पहा किती छान झालेलं आहे झाड. आणि जी देशी कणेर असते ती आपल्याला रोडच्या आजूबाजूला अशा प्रकारची रोपं झाडं म्हणजे रुजून आलेली दिसतात. हायब्रिड कणेरचं रोप तुम्हाला नर्सरीमध्ये मिळेल, कलम पद्धतीचं केलेलं असतं. किंवा तुम्ही याची फांदी आणून लावली तरी छान रोप तयार होते. ही जी हायब्रिड कणेर आहे ही आपण बागेत सुंदर दिसण्यासाठी ठेवतो. तर ही जी देशी कणेर आहे याच्या पानांपासून, फुलांपासून, फळांपासून, अगदी मुळांपर्यंत या झाडाच्या औषधासाठी उपयोग केला जातो. केस गळतीवर या झाडाचा उपयोग केला जातो. तर आपण पाहूया या झाडाचं रोपण कशा पद्धतीने करायचं. ही जी फांदी दिसत आहे या प्रकारची फांदी घ्यायची, 8 ते 9 इंच अशी उंचीची,
थोडी जाड पाहिजे, कोवळी फांदी नाही पाहिजे, आणि अशा प्रकारच्या। आणि यावर जी पानं आहेत हे मी पहिलीच कटिंग करून ठेवलेली आहे। ही फांदी मध्यम जाड पाहिजे आणि यावर जी पानं आहेत ती सुद्धा अशा प्रकारे कट करून टाकायची। ही जी पानं दिसतात ही कट करायची, पानं अशा प्रकारे कट करायची म्हणजे फांदी कशा पद्धतीने लावायची ते कळतं। नाही तर फांदी कधी कधी पूर्ण पान काढल्यामुळे ती फांदी उलट आहे की सरळ आहे हे कळत नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारे ही फांदीची पानं कट करायची आणि थोडा क्रॉस कट मारून हे जे आहे फांदी ती अशी जमिनीमध्ये मातीमध्ये जमिनीमध्ये रोवायची। हे पहा, इथे मी गुटी पद्धतीचं कलम केलेलं आहे। ते कसं करायचं ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हे पहा, झाडावरच केलेलं आहे हे कलम। आपल्याला झाडाची फांदी कट करून फांदीवरही अशा प्रकारचं कलम करता येतं। तर मग पहा, ही जी कटिंग केलेली फांदी आहे अशा प्रकारे कटिंग करायची फांदी, आणि ही फांदी जमिनीमध्ये थोडी जमीन माती सैल करून त्यामध्ये, ही हायब्रिड फांदी आहे, त्यामध्ये 2 ते 3 इंच अशा प्रकारे खाली टाकायची आहे। अशा प्रकारे 2 ते 3 इंच खाली टाकायची आणि त्याला पाणी द्यायचं की मग आपलं अशा प्रकारे छान छान रोप तयार होईल। तर मग तुम्हीही अशी छान छान सुंदर सुंदर झाडे लावा आणि खुश रहा। लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू व्हेरी मच। बाय बाय।